मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी हिंगोली येथील 170 पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांनी देखील आरोग्य तपासणी केली आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या 82व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली, महालॅब जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर रोजी पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, प्रेस रिपोर्टर आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांना शारीरिक मोफत तपासणी हिंगोली या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात जिल्हाभरातील 170 पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, वृत्तपत्र विक्रेते यांनी हजेरी लावून आपल्या कुटुंबातील सदस्यांची देखील आरोग्य तपासणी केली आहे. या मोफत तपासणीमध्ये लिपिड प्रोफाईल, शुगर, थायरॉइड, किडनी, लिव्हर यासारख्या अनेक अत्यंत महागड्या तपासण्या या शिबिरात मोफत करण्यात आल्यात. या शिबिराची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला खासदार साजीव सातव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून गणेशलाल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिरास सुरुवात झाली आहे. यावेळी नगरसेवक अनिल नैनवानी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, बसंत भट, गाजेंद्र अभि यासह मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव त्याचबरोबर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या शिबिरातील सर्व तपासण्या मुख्य शल्य चिकित्सक डॉक्टर फैजल सलीम खान, डॉक्टर अखिल अग्रवाल, डॉक्टर अभिनव अग्रवाल, समुपदेशक आनंद साळवे, ईसीजी तज्ज्ञ रवींद्र तुरकामने, श्रीमती रोशनी गौरकर, हिंदलाबचे जिल्हा समन्वयक सुभाष राठोड, अक्षय खाडे, अविनाश वाडवे, ईश्वर काकडे, अजय शिंदे, सागर गोरे, अभय नरवाडे, सतीश तडस आदींनी सहभाग घेतला. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले, सुभाष पूर्वा, कन्हैया खंडेलवाल, प्रभाकर स्वामी आदी उपस्थितांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी संजय शितळे, न्यूज टुडे 24, कळमनुरी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.